भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. या बैलगाडा शर्यतीच्या विजेत्यांवर बक्षिसांची खैरात करण्यात आली. यामध्ये जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट आणि इतरही दुचाकींचा समावेश होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैलगाडा शर्यत पार पडली. याचवेळी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून एक मोठी घोषणा केली आहे. नितेश राणे यांनी एक मोठी घोषणा केली, पण त्यासाठी एक विशिष्ट अट देखील त्यांनी ठेवली आहे. ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, त्यावर्षी महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला, म्हणजेच फायनल सम्राटाला, माझ्याकडून मर्सिडीज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल, असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय. दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीसाठी अवघ्या 3 तासात 2000 अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोकन बुक होणारी ही इतिहासातील पहिली बैलगाडा शर्यत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये हा रेकॉर्ड ब्रेक उत्सव होतोय. शेतकरी आणि बैलगाडा मालकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल, सीबीएसई माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष. प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या. संपर्क 7770 04 9434.